राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून राज्य सरकारच्या या अपयशाचा ढोल राज्यभर वाजवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगलीत सांगितलं। बाळासाहेब थोरात यांनी सांगलीत पुरामध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना दिलासा दिला। यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पूरस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे, या सरकारचे मंत्री गंभीर नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपण अपयशी ठरलो हे सांगावं असं आवाहन देखील थोरात यांनी केलंय। पाहूयात बाळासाहेब थोरात आणखीन काय म्हणताय। सांगलीतले पूरग्रस्तांची पाहणी केली, पूरग्रस्तांची चर्चा केली, काय तुम्हाला वाटते, काय नेमकी परिस्थिती काय आहे? नाही, परिस्थिती फारच गंभीर आहे आणि प्रशासन म्हणून जी काळजी पहिल्यापासून घ्यायला पाहिजे, दुर्दैवानं ती घेतली नाही म्हणून परिस्थिती आणखी गंभीर झाली, ही वस्तुस्थिती आहे। खरं जे संकट येत असताना संकटाचा विचार हा पुढचा काय आणखी कठीण होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे, यांनी असं समजलं का हे काय अंदाजच केला नाही आणि सरकारने अंदाज केला नाही। याच्यामध्ये सगळं जबाबदार सरकार असतं की त्या डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रकार असतो, त्याच्या बैठका असतात, तयारी किती कठीण होऊ शकते याची तयारी असते। अशा वेळेस फक्त आता हे विदर्भात यात्रा चालल्या होत्या, त्याच्यात काही निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्याचा जल्लोष चालला होता। या जल्लोषामध्ये या यात्रेमध्ये या सर्वसामान्य माणसाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही। आता ते कुठेतरी 5-6 दिवसानंतर ही सगळी आमची मंडळी पहिल्या दिवसापासून काम करतायत, हे कार्यकर्ते हे 6 दिवसानंतर येत आहेत आणि आता पत्रकार परिषद घेत आहेत, आता फिरतायत बोटीतून। फिरणं सुद्धा कसं आहे, एखादी टूर काढल्यासारखं टुरिझम करता काय? याचा त्यांची भावना कोणत्याही परिस्थितीत या जनतेबरोबर नाही, यांनी कोणती काळजी घेतली नाही आणि ह्या सगळ्या नुकसानीला जबाबदार हे सरकार आहे। 2005 सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तुम्ही त्यावेळेस पहा की स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांचं स्वतः मॉनिटरिंग होतं। आपण पहा की पतंगरावजी कदम इथं तळ ठोकून पहिल्यापासून बसले होते आणि एक लक्षात घ्या का संकट येत नाही असं नाही, तर संकटं ज्यावेळेस येतात त्यावेळेस जर लोकप्रतिनिधी किंवा सरकार हे त्यामध्ये पहिल्यापासून असेल तर कोणी नाव नाही ठेवीत, ते म्हणते आमच्या बरोबरच होते, यांना काय बोलायचं। आज हे 4-5 दिवसानंतर आल्यानंतर जनता त्यांना फिरू देत नाही, ही वस्तुस्थिती आहे। रोज आज सांगतात तुम्ही त्या ब्रह्मनाथनाचं जरी पाहिलं तरी एक लक्षात येईल की लोक तिथं आहेत, रेस्क्यू ऑपरेशन होत नाही, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। अशा वेळेस पर्याय नाही म्हणून त्या आहे त्या बोटीतून ते निघाले। खरं म्हणजे हेच हीच परिस्थितीमध्ये जर तिथं यंत्रणा मोठी असती, लष्कर उतरवलं असतं, बोटींची संख्या वाढवली असती, तर आपण यशस्वी त्या सगळ्यांना बाहेर काढलं असतं ना। लोकांना पर्याय नाही म्हणून जीव वाचवण्याकरता निघाले आणि जीव गमावून बसले, ही परिस्थिती याला सरकारच जबाबदार आहे। हे समजा ही सुरुवात झाली त्यावेळेसच पालकमंत्री इथं असते, कल्पना करा, आणि ते लोकांमध्ये मॉनिटरिंग करीत असते तर आज जनता काही बोलली असती का त्यांना? तुम्ही ज्यावेळेस हे सगळं घडतं त्यावेळेस तुमचा कुठंतरी जल्लोष विजय साजरा करायचा, आनंद साजरा करायचा, याचे मेळावे कुठंतरी करीत असाल तर जनतेच्या भावनेबरोबर तुम्ही आहेत का? तुम्ही नाही, ही वस्तुस्थिती। हे सरकार खरं हे सगळ्याला जबाबदार आहे, यांचा खरं म्हणजे निषेधाचे ढोल वाजवले पाहिजे या मताचा मी।